स्वागत करतो मित्रांनो. बरेच दिवस झाले आपला काही ब्लॉग आलेला नाहीये, कारण मी आता पुण्यात आहे आणि पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल आहेत जे की नॉन व्हेज साठी स्पेशल म्हणजे प्रसिद्ध आहेत. आणि त्याचप्रकारे आज आपण आलेलो आहोत हॉटेल जगदंबमध्ये. आणि आज आपण इथे आलेलो आहोत हे खूप प्रसिद्ध आहे हॉटेल नॉनव्हेज साठी आणि व्हेज साठी पण. तर खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर चला तर आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रों हा आहे जगदंबचा मेनू आणि या आहे जगदंबचा थाळी. हे आहे स्पेशल मटन भाकरी रस्सा, ज्याच्यामध्ये रस्सा भाकरी भात अमर्यादित भेटते आणि ती आहे 380 रुपयाला. स्पेशल गावरान चिकन ती पण एक आहे, बॉयलर चिकन ती पण एक आहे. आणि जे व्हेज लोकांसाठी आहे ती आहे पिठलं भाकरी अमर्यादित, ती आहे 160 रुपयाला. तर एकंदरीत असा मेनू आहे. हा आहे स्पेशल थाळीसाठी. आणि त्यानंतर जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल जर मागवायचं असेल तर ह्याच्यामध्ये चिकन हंडी पण आहे, मटन हंडी आहे, बॉयलर चिकन हंडी आहे. भरपूर मोठा मेनू आहे आणि व्हेज लोकांसाठी पण आहे. जे दुसऱ्या डिश ज्यांनी म्हणजे ज्यांना खायचे असतील त्यांच्या त्या पण आहेत इथे व्हेजमध्ये पण आणि इथं पनीरमध्ये पण. सो एकंदरीत असा यांचा मेनू आहे. आणि इथे आहेत रोटी सगळ्या, जे तंदूर रोटी, बटर रोटी, गव्हाची रोटी, प्लेन रोटी, भाकरी, एकंदरीत असा हा मेनू आहे. सो मी तर ऑर्डर केलेलं आहे आत्ता स्पेशल गावरान चिकन, जे आता आपण बघू टेस्ट करू आणि तुम्हाला एक छानसा रिव्ह्यू देऊ. तर आपल्यासोबत आहेत आज वैभव धनंजय पोद्दार. बऱ्याच दिवसानंतर ते आज जगदंबवर आलेले आहेत. आणि वैभव किती दिवसानंतर आला असा जगदंबवर? ऑलमोस्ट 6 ते 7 वर्षानंतर. आणि काय वाटतं आता टेस्ट कशी असेल? बघायला गेलं तर जसे हॉटेलमध्ये खूप काही चेंजेस झालेले आहेत. 6-7 वर्षाकडे जेव्हा मी माझ्या फ्रेंडसोबत आलो होतो तेव्हा देखील खूप काही चेंजेस होते. आणि आता बरंच खूप माझा अपग्रेड केलेलं आहे, रेनोवेट केलेलं आहे हॉटेलला. बट जसं मी माझ्या मित्रांकडून ऐकून आहे, फॅमिली वर्ककडून ऐकून आहे, टेस्ट अजून देखील सेम आहे. सो लेट्स सी की टेस्ट कशी राहते काय नाही. आणि ऑल्दो मी तर व्हेज खायला आलेलो आहे पण नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो जे काही आपला रिव्ह्यू राहील तो ओरिजिनल आणि अगदी चांगलाच असणार आहे. सो प्लीज एन्जॉय द व्लॉग. आणि नक्की हे आलेलं आहे आपलं अळणी सूप, जे बॉईल आपण ज्याच्यात नॉनव्हेज बॉईल करतो त्याला म्हणतात इथे अळणी सूप. आणि ते इथे स्टार्टिंग सर्वात पहिल्यांदा दिलं जातात आणि ते आता आपण स्टार्ट करू. दिसायला तर खूप छान दिसतंय आणि याचा आरोमा पण खूप सुंदर आहे. आता बघू टेस्ट कशी आहे. एकदम मस्त आहे टेस्ट याची. तोंडामध्ये असं टाकल्या कधी खाली तर काय कळत नाही. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये जे नॉनव्हेजची जी चरबी असते ती याच्यामध्ये मिक्स केलेली आहे, जेणेकरून त्याची टेस्ट एक वेगळीच येते. सो आता बाकी बघू पुढचा मेनू आपला काय आहे ते. तर मित्रों आपली थाळी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मिळते एक भाकरी आणि याच्या तंदूर रोटी पण आहे, जेणेकरून ती आहे संध्याकाळी 7 वाजता 7 च्या नंतर अवेलेबल होते. आम्ही थोडंसं लवकर आलोय त्याच्यामुळे सध्या तंदूर रोटी इथे अवेलेबल नाही, ती संध्याकाळी भेटते. आणि हा आहे ह्याच्यासोबत भेटती ही आहे ग्रेव्ही, जे की तुम्ही रश्यासोबत खाऊ शकता. आणि हे आहे चिकन, गावरान चिकन. मी चिकन मागवलं आहे, मला मटन नाही आवडत म्हणून मी चिकन मागवलं आहे. आणि हा आहे सूप. हे तुम्ही याच्यामध्ये सूप, ग्रेव्ही आणि भाकरी तुम्हाला अनलिमिटेड आहे, तुम्ही किती जेवढे खायचं तेवढे खाऊ शकता, काही टेन्शन नाही. तर चला आता आपण स्टार्ट करूया आणि टेस्ट करूया. रसा माझ्या मध्ये थोडासा अजून थिक पाहिजे होता, खूप पातळ रसा आहे.
आणि भरपूर तिखटही आहे. आता आपण टेस्ट करू पीस कसे आहेत. सो हे चिकन लेग पीस आणि याच्यावर घेऊ आपण थोडंसं आता लिंबू. थ्री टू वन सबस्क्राइब. मित्रो पीस पण चिकन एकदम मस्त शिजलेले आहेत. एका बाईटमध्ये पुन्हा लेग पीस संपलेला आहे आणि चिकनची टेस्ट मस्त आहे. हा रसा मात्र तेवढा वाढला नाही मला, जे की एक्सेप्ट भरपूर होतं की खूप छान असेल, बट रस्याने थोडंसं नाराज केलं मला. आणि थोडं अजून थिक पाहिजे होती ग्रेव्ही. बाकी आता बघू, आता आणि राईस याच्याला खूप फेमस आहे, सो ते आता आपण पुढं ट्राय करू. आधी मी हे संपून घेतो आणि ह्याच्यानंतर रिव्ह्यू देईल वैभव, जे की व्हेज खाणारे आज. आता वैभवचा रिव्ह्यू आपण घेऊ. सो फ्रेंड्स, जसं की तुम्ही पाहू शकता, जसं आता मगाशीच अमितचा नॉनव्हेजचा मेनू झालेला, आता माझा व्हेज. ते माझी पनीर मसाला जे की मी स्पेशली मागासाठी मागवलेली आहे, सोबतच भाकरी. कारण का जसं ना मगाशी अमितनं सांगितलेलं की तंदूर रोटी फक्त संध्याकाळी 7:30 अवेलेबल असतील. सो आपण आपला पहिला बाईट घेऊ. ही आपली भाकरी. अल्टिमेट अशी भाजी झालेली आहे, जसं मराठी लोकांना आवडते झणझणीत आणि तिखट खाणं, अगदी हवी तशी आपल्याला चव भेटते इथे. सो एकच मिनटं अजून एक बाईट घेऊ, जेणेकरून मला अजून थोडं एनर्जी येईल तुम्हाला बोलायला. नक्की या, नक्की या. नक्की मित्र, खरंच चिकनचे चिकनसुद्धा खूप झणझणीत आहे आणि पनीर मसाला भाजी ही पण खूप झणझणीत आहे. तर आम्ही दोघं आता आम्ही चांगला ताव मारतो आणि भेटूया आता थोड्या वेळामध्ये. जो आपला राईस कोणता आहे आणि राईस सोबत, तोपर्यंत आम्ही फिनिश करतो. तर मित्रो, सर्वात जास्त मला जो आवडतो इथला तो आहे अळणी भात आणि तो आलेला आहे. आणि हा तुपामध्ये होतो, जे की चिकन या मटनचं स्टॉक असते त्यामध्ये हा भात होतो. आणि आता आपण हा टेस्ट करू. मित्रो, अळणी भात एवढा टेस्टी लागतो हा, की तोंडामध्ये टाकलं की लगेच मेल्ट होऊन जातो, पाणी होऊन जाते. त्याला रेटिंग जर द्यायचं म्हटलं तर लगेच 5 पैकी 5 मी तर देतो बाबा, कारण इथला जगदमधला मला सर्वात जास्त जे आवडणार आहे तो आहे आणि भात. मित्रो, ज्या लोकांना झणझणीत आवडतं, आता तुम्ही माझ्याकडे पाहू शकता, जास्त तिकट खाल्ल्यामुळे मला घाम आलाय. तर चिकन मटन आणि सगळ्या भाज्या इथे सगळ्या झणझणीत आहेत. आणि एकंदरीत व्हिडिओचा आपण एकदा रिव्ह्यू आपण बाहेर गेल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. एकंदरीत पण 360 रुपयाला ही थाली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन थोडंसं कमी भेटतं आणि ग्रेव्ही मात्र थोडीशी पातळ आहे. बाकी ओव्हरऑल जो स्टार्टिंगला जे तुम्हाला सूप मिळते आणि सेकंड हा आहे आणि राईस, एकदम बेस्ट आहे हा. की ह्याच्यासाठी जरी पैसे गेले तरी काही हरकत नाही असं मी म्हणू शकतो. आणि आता मी हा एक खाऊन घेतो आणि शेवटी आपण मग आता भेटू आपण. मित्र, जेवण माझं झालेलं आहे, जेवण मात्र फुल झालंय, जेणेकरून असं पोट भरून जेवण झालंय. आणि एकंदरीत एक रिव्ह्यू म्हटलं तर जी ग्रेव्ही आहे ती खूप पातळ वाटली मला. आणि जेवढं नाव ऐकलं होतं तर मे बी क्वालिटी त्याची मेंटेन नाही केलेली आहे, बिकॉज ऑफ कारण चिकन जे होतं ते थोडं खूप कमी वाटलं मला आणि ग्रेव्ही पण खूप पातळ होती. पण बेस्ट होता जो आळणी राईस आणि ते सूप, त्या दोन गोष्टीसाठी तर ठीक आहे. मी कर्वेनगरवरनं इथपर्यंत आलो तर त्या दोन गोष्टीसाठी तर ठीक आहे,
चांगलं होतं बाकी जसं संपूर्ण काही, आणि झणझणीत आहे, टेस्टी पण आहे. एक फक्त ट्राय करायचं म्हणून तुम्ही एकदा इथे येऊ शकता. आणि हा झाला आपला नॉनव्हेज बद्दलचा रिव्ह्यू, आणि व्हेज बद्दल आता वैभव काय म्हणतो तर ते पण आपण एकदा परत जाणून घेऊयात. सो जसं की आम्हीचा नॉनव्हेजचा रिव्ह्यू झाला, आता मी आहे माझ्या व्हेजच्या रिव्ह्यू सोबत. जसं की तुम्ही पाहिलं, मी जे पनीर मसाला मागवला होता, मित्रांनो मोस्टली जर सांगायला गेलं तर पुण्यासारख्या शहरामध्ये एवढ्या कमी प्राईसमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते. एका गोष्टीची नाराजी आहे जी की मला तंदूर रोटी भेटू शकली नाही, पण बाजरीची भाकरी देखील मुळीच वाईट नव्हती. त्याच्यावर जे साजूक तूप होतं ते जे मी चाकलं, आणि मी तुम्हाला खरं मी एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्ही नक्की एकदा या जगदंबला व्हेज किंवा नॉनव्हेज ट्राय करा. बेटर आम्ही तसं आम्ही यांच्या ओनरला आम्ही बोललो आहेत की थोडं क्वालिटीमध्ये इम्प्रूव्ह करा, ॲटलिस्ट चिकनचे पीसेस जास्त द्या. कारण जे अमाऊंट आपण पे करतो ॲज इन कम्पेअर टू दॅट थोडं तुम्ही क्वालिटी आपण करू शकतो. पण व्हेजच्या बाबतीत एक नंबर, एनी टाईम कधी पण या जगदंबला व्हिजिट द्या. ओके तर मित्रो, हा होता आजचा आमचा जगदंबचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुण्याचे अजून कोणते हॉटेल जर चांगले असतील जिथे चव टेस्ट आणि व्हेज नॉनव्हेज बोथ ऑफ कोणतेही असतील ते आम्हाला सांगा. हा व्हेजसाठी आहे आणि मी नॉनव्हेजसाठी आहे, सो आम्ही दोघं तिथे जाऊन कव्हर करू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे आहे ते ओरिजिनल कमेंट टाका. कधी पण जेव्हा तुम्ही याल ट्राय कराल एक कमेंट नक्कीच बनतो जर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहत असाल सर. आणि मित्रो, आपला रिव्ह्यू आपण जेन्युइनली ओरिजिनल मी रिव्ह्यू देतो, जेणेकरून तुम्ही नक्की इथे यायचं या किंवा न यायचं हे आम्ही आमच्या सॉरी म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला. तो चला आता आपला व्हिडिओ आपला एंड करूया, आणि सर्वांनी काळजी घ्या, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.